लंडन येथील आय टीव्ही न्यूज या चॅनेलच्या पत्रकारांनी मोहित्यांचे वडगावमधील बहुचर्चित डिजिटल डिटॉक्स या उपक्रमाला बुधवारी भेट दिली या भेटीत उपक्रमाची सविस्तर माहिती घेतली बातमीसाठी चित्रीकरण केले डिजिटल डेटॉक्स उपक्रमाचे प्रणेते माजी सरपंच विजय मोहिते सरपंच शीतल मोहिते विद्यार्थी आणि शिक्षक आणि ग्रामस्थांकडून उपक्रमाची सखोल माहिती घेतली मुलाखती घेतल्या मुलाखती घेतल्या तसेच पालकांशी महिलांशी संवाद साधून या उपक्रमानंतर जीवनशैलीत झालेला बदल जाणून घेतला भोंगा वाजल्यानंतर गावात फिरून उपक्रमाची ग्राउंड रियालिटी चेक केली शाळेतील शिक्षिका कविता मोहिते यांनी या उपक्रमानंतर मुलांच्या गुणवत्तेत झालेल्या बदलाची माहिती दिली मानवी जीवनात मोबाईल इंटरनेट आणि टी व्हीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे भविष्यात जगाला डिजिटल प्रदूषणाचा धोका निर्माण होणार असल्याचे विविध संशोधनातून समोर आहे त्यावर मात करण्यासाठी डिजिटल उपक्रमांची गरज आहे त्यामुळं हा उपक्रम फक्त मर्यादित राहता कामा नये इंग्लंडमध्ये हा उपक्रम राबवण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे मोहित्यांचे वडगाव मधील या उपक्रमाचा रिपोर्ट ब्रिटिश सरकारला सादर करणार असल्याचे या पत्रकारांनी सांगितले माजी सरपंच विजय मोहिते उपसरपंच दत्तात्रय मोरे सदस्य राजेंद्र सुतार आणि युवकांनी पत्रकारांचे स्वागत केले गावच्या वतीने त्यांचा सत्कार केला यावेळी धनश्री कुंभार लता मोहिते मंदाकिनी मोहिते रेखा पाटील मानिकाबा मोहिते जगन्नाथ मिसाळ युवराज मोहिते शुभांगी देशमुख वर्षा मोहिते इत्यादी ग्रामपंचायत सदस्य यासमी शिकलगार आणि दीपिका काळे या आशा वर्कर ग्रामसेवक सचिन कांबळे ग्रामपंचायत कर्मचारी युवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज